उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा नाकलवाड़ी स्थित उत्तम किड्स कॉन्वेंट में महिला किसान मजदूरों का शॉल एवं श्रीफल देकर सम्मान किया गया। इस अवसर पर मुख्य अतिथि जेयू भगत और विशिष्ट अतिथि नाकलवाड़ी के पूर्व सरपंच नाना भाऊ लपकाड़े ने महिला किसान मजदूरों का सत्कार किया। कार्यक्रम का संचालन उत्तम किड्स कॉन्वेंट के प्राचार्य रजनी बागड़े ने किया। इस दौरान कोमल राजा सयाम, प्रभाबाई गुजरकर, कुसुम कनेरे, आशा बोपचे व मीरा मणिकर इनका शॉल व श्रीफल देकर सत्कार सम्मान किया गया। संचालक दोन वर्षापासून जे शिक्षण उत्तम शिक्षण त्या संस्थेमार्फत देण्यात येत आहे आणि निस्वार्थीपणा आणि सर्व भाव संभाव याची एक क्षमता आणि ताकद त्यांच्यामध्ये असल्या कारणास्तव ते चांगल्या प्रकारे एक शिक्षण हे विद्यार्थ्यापर्यंत पोचवत आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। थँक्यू। महिला कामगारांचा आपण सत्कार घेत आहोत। तर महिलांचा सत्कार महिला कामगारांच्या त्या दिवसामागीलच काम करत जातात आणि त्यांना स्वतःचा एक स्वाभिमान जगण्याचा एक अधिकार आहे, आपला एक अधिकार आहे। त्यांना एक पाठबळ मिळावं, त्यांना एक बळ मिळावं, यासाठी आपण एक प्रोत्साहन मिळावं, यासाठी आपण महिलांना एक प्रोत्साहित करण्यासाठी आपण आणि खरोखरच महिला त्यांच्या उत्कृष्ट ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था नागलवाडी त्यांच्या वतीने आज शेतकरी शेतमजूर यांचा सत्कार घेण्यात आलेला आहे। तसेच उत्कृष्ट ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था यांचं शिक्षणाबद्दल सांगायचं तर आता मागच्या वेळेस 20 मुलं होती, त्यावेळेस 32 मुलं आहेत। मला तसं वाटते की मॅडमनी सांगतच होतं आता की ॲडमिशन करायची, तुम्हाला काही लोकांना प्रचार करायची जरूरत नाही, तुमच्याजवळच प्रचार आहे आणि तुमच्याजवळच लोक चालून येणार आहे। एवढंच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो। तसेच भगतचं खूप अभिनंदन करतो व जय हिंद जय महाराष्ट्र। महिला शेतकरी शेतमजूर जे की शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये राबराबत असतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, म्हणून नाना भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतमजुरांचा सत्कार केलेला आहे। कारण ते काम करतात म्हणून शेती चांगली पिकते आणि ते शेती चांगली पिकते म्हणूनच तुमच्या आमच्या तडा पण चांगला आणला आहे। म्हणून एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्कर्ष ज्ञान विकास बौद्ध संस्थेमार्फत आम्ही त्यांना शाल त्रिपट देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे, त्याचा मान सन्मान केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला तोंड पाहुणे म्हणून माझे मित्रबंधू नानाभाऊ लाटकाळे आणि मांडाणे साहेब हे नेहमी आमच्यासोबत असतात आणि म्हणून आज जो हा प्रोग्राम आहे हे शेतमजुरा सत्कारा करण्यासाठी आयोजित केलेला आहे। असेच आम्ही जे काही समाज घटक असतील ज्यांचं दुर्लक्ष झालेलं असेल पण ते नेहमी राबत असतात, परिवारासाठीच नाही समाजासाठी राबत असतात आणि देशासाठी राबत असतात आणि त्यांचा कौतुकभाव हा उद्देशानं आमची संस्था काम करत आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। NBC न्यूज के लिए वाड़ी से संवाददाता की रिपोर्ट।